प्रत्येक माणसाला सवय लागली ज्याने त्याच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवायचा सार्वजनिक ठिकाणी कोणी घाण नाही करायची आपण स्वच्छतेचा विषय संपून जातो पण तरीही या हिशोबाने आम्हाला कधीतरी श्रमदान करावंच लागतं आणि ती फक्त विनोदाचा विषय नाही ते श्रमदान करावं लागतं ते फक्त येणारांची कृपा कारण आता एकही दिवस नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी आलं नाही आणि ती येणारांची कृपा मी या हिशोबाने म्हणतोय की आता इथं येणारा एकही माणूस नाही की तो या गावाला काहीतरी चटका देऊन जात नाही नाही बाकी काही ना तर गाडीतून उतरल्याबरोबर त्याला तुमचा बघूची येते तर कॉन्क्रीटला पक्की आहे का गुटखा खाणारे जर असतात तर त्या दोन गुटख्याच्या पुढ्या आणि त्याच्या मागे 5-25 पीस काढ्या चॉकलेट खाली दिलं टाकून बिस्किट खाल्ला दिलं टाकून वेळ खाली दिलं टाकून ठीक आहे तुम्ही नवीन ठिकाणी आलेला असतात दुरून आलेला असतात तिथं कुठं काय सिस्टीम हे तुम्हाला माहीत नसतं आणि हे माहिती करून घ्यायचं जर कंटाळ आला तर मग दिसेल ती बिन हे 12 महिने आम्ही अनुभव पण हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या सगळ्या सांगण्यातून किंवा हे जे सगळं सांगितलंय याचा हिवरे बाजारचा एकही माणूस कधी कंटाळा करत नाही तर आम्हाला माहिती हे जर आपण सहन केलं आणि हे सहन करता करता आणखी 4 गावं जर उभी राहिली तर या सहन करण्याचं ते यश आहे म्हणून आता जर भविष्य काळाचा जर विचार केला आणि भविष्य काळाच्या विदारकतेचा जर विचार केला तर त्या विदारकतेला वर्णन करायला सुद्धा शब्द नसतील आपल्याला म्हणून तरी आता आपण संघटित झालंच पाहिजे आणि संघटित होऊन गाव पातळीवर आपल्या काय गरजा आहेत या गरजेचे ग्रामसभेतून चर्चा करून शासनाच्या काय योजना आहेत आणि आपला काय वाटा आहे आपला काय रोल आहे या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर हिवरे बाजार आयोजन सिद्धीचं कौतुक काय याच्यापेक्षा तुम्ही 10 पटीने काहीतरी जादा करू शकता आणि तेही कमी वेळात करू शकता तुम्ही फार भाग्यवान आहात आणि ते याच्यासाठी म्हणतोय की 89 पवारसाहेब सरपंच झाले आम्हाला ग्रामसेवक समजायला 5 वर्ष गेले तुम्ही भाग्यवान आहात डेप्युटी शिव मॅडम खाली बसताय आणि खुशाल म्हणतात आम्ही पाहायला आलो काय हरकत नाही खाली बसतो इतके भाग्यवान आहात तुम्ही मला त्यांचं कौतुक करायचं ज्या गावाला ग्रामसेवक ओळखायला 5 वर्ष गेले बीडीओ डेप्युटी शिव कलेक्टर हा विषय फार लांबचा होता आमच्या दृष्टीने पण तुमच्या सुरुवातीच्या प्रवासातच हे सगळे अधिकारी तुमच्या बरोबर आहेत मग तुमच्या प्रवासाला स्पीड ब्रेकर नावाची गोष्ट लागायलाच नाही पाहिजे आज शासनाची शासनाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुम्हाला शासनाला शासनाची मिळणारी मदत हे गणित तर 89 म्हणजे 20 वर्षापूर्वी हिवरे बाजार मध्ये जर जुळलं असतं तर कदाचित हिवरे बाजार तुम्हाला केंद्रावर पाहायला यावं लागलं असतं इतके भाग्यवान असतं साध्या साध्या गोष्टीसाठी झगडावं लागले या गावाला त्याचे साक्षीदार या गावातला प्रत्येक माणूस आहे 89 साहेब सरपंच झाल्याच्या आम्ही पंचायत समितीत नारायण साधा हातपंप दुरुस्तीच्या हिशोबाने जरी गेलो तर पंचायत समितीतले सगळे अधिकारी जमा व्हायचे आणि चेष्टा करायचे आणि हिवरे बाजारच्या समाजसेवकाने हे लागले गाव सुरू व्हायला आणि 20 वर्षानंतर आज 30 माणसं रिटायर होत असताना म्हणायला लागली 89 पवारसाहेब सरपंच झाले त्यावेळेस आम्हीच होतो बरं का पंचायत समिती म्हणून त्या दृष्टीने तुम्ही भाग्यवान आम्हाला सरकारचं दार शोधायलाच काही दिवस घालावे लागले सरकार तुमच्या दारात आले मग सर्व आम्हाला सरकारचं दार शोधता शोधता आणि हे सगळं उभं करताना 20 वर्ष गेले आणि सरकार जर तुमच्या दारात आहे तर तुम्ही किती दिवसात करू शकता एवढं काही पण त्यासाठी गरज आहे स्थानिक पातळीवर तुम्हाला संघटित होण्याची आणि ते संघटित होत असताना आजी माझी खेळाच्या बाहेर जाऊन संघटित होण्याची आमचं संघटित होत नाही असं नाही संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानचा जर विचार केला तर संघटित झाल्याशिवाय हे झालं म्हणजे काय घडतं ते होत नाही किंवा तुम्ही निर्मल ग्रामचा एवढ्या सगळ्या गावांनी निर्मल काम केले ते संघटित झाल्याशिवाय झालं नाही एवढं नक्कीच आहे तुम्ही काय 1-56 घेऊन बसते नाही सरपंच म्हणून कुठेतरी लोकांना विचारात घेतलंय लोकांना समजून देण्यात यशस्वी झाला लोकांना एकत्र करण्यात यशस्वी झाला म्हणून तुम्ही इथपर्यंत तुमचा प्रवास आलाय पण बऱ्याचशा वेळा काय होतं संघटन जर टार्गेट ओरिएंटेड असेल